the Lord. Hallelujah. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ संभवली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 14. आज येशू मने घेऊन मी आलो. तुझी आपाई आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्दे माझे आज पुरे स्तुती तुझी गाण्या लाभू दे प्रभु तुझी कृपा असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याजक होमी दारी तुझ्या आयो. प्रभु मी धन्य धन्य झालो. प्रभु मी धन्य धन्य झालो. आजच्या मिसाचे हेतु: स्वर्गवासी जोसेफ अगस्तीन डिब्रिटो यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी रोजुबाई पाऊलू घोसाल यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी ग्रेसी पास्कोल डाबरे यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी पास्कोल डाबरे व सिस्टर मार्टिना मर्ती यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी मायकल पीटर टुस्कानो यांच्या आत्म्यासाठी, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. या पवित्र मिसाच्या रसात सहभागी होत असताना पात्र ठरावेत म्हणून केलेल्या पापांबद्दल पश्चतापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्पष्ट संदेश देत आहे, माझी इच्छा व परमेश्वराची इच्छा का आहे हे जाणून घेऊया. आपण अनेक वेळा आपल्या इच्छांना प्राधान्य देतो आणि परमेश्वराला दुखवत असतो. ह्या सर्व पापांबद्दल पश्चतापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वांनी एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ
कबूल करतो की कल्पनाने कृत्याने वैगैने फार पाप केली आहेत। माझा अपराध फार मोठा अपराध म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत संत यांना बतुबा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसामर्थ परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे विश्वाचा परमेश्वरा, प्रभू म्हणून तुझी आम्ही उपासना करतो। आमच्याजवळ सदैव उपस्थित असलेल्या परमेश्वरा, तुला बाप या नावाने हाक मारावयास आम्हाला अभिमान व आनंद वाटतो। या नैश्वर जगातून तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जगाकडे आम्ही आशेने पाहतो। तुझ्या शांतीच्या दानाने आम्हाला एकत्रित कर व तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली सुरक्षित ठेव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन। यहोयाकीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षाचा होता। त्याने येरुशलेमात 3 महिने राज्य केले। त्याच्या आईचे नाव नेहुष्ठा असे होते। ती येरुशलेमच्या एलनाथची कन्या होती। त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले। त्याच्या कारकिर्दीत बाबेलाचा राजा नबुखदनेझर याच्या सेवकांनी येरुशलेमवर स्वारी करून नगरास वेढा दिला। बाबेलचा राजा नबुखदनेझर याच्या सेवकांनी नगरास वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला। तेव्हा यहुद्याचा राजा यहोयाकीन आपली आई, सेवक, सरदार आणि खोजे यास बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला। बाबेलच्या राजाने कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्याला पकडले। मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणि राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले। शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्याचे त्याने तुकडे केले। तसे होणार हे परमेश्वरने सांगितलेच होते। त्याने अवघे येरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर आणि लोहार यास कैद करून नेले। देशात अगदी कंगाल लोखांखेरीज कोणी राहिले नाही। त्याने यहोयाकीनला बाबेलास नेले। राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे आणि देशातील मोठमोठे लोक यांना कैद करून येरुशलेमहून बाबेलनास नेले। एकंदर
7,000 धट्टे कट्टे लोक आणि 1,000 कारागीर आणि लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले। हे सारे युद्धास लायक आणि बळकट होते। बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता पुतण्या यास राजा केले। त्याने त्याचे नाव बदलून सदकिया असे ठेवले। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। आपला प्रतिसाद। हे आमच्या उद्धारक देवा, तू आमच्या नावाच्या तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्री शिरली आहेत। त्यांनी तुझे मंदिर भ्रष्ट केले आहे। त्यांनी एरुशलेमचे ढिगारे केले आहेत। त्यांनी आकाशातल्या पाखरास तुझ्या सेवकांची प्रेते आणि पृथ्वीवरील पशुस तुझ्या भक्तांचे मांस खावयास दिले आहे। प्रतिसाद। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। त्यांनी एरुशलेम भोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहिविले। त्यास पुरावयास कोणी राहिले नाही। आम्ही आमच्या शेजाऱ्यास निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकास तुच्छ आणि हास्यास्पद झालो आहोत। हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्व काळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्निसारखा भडकत राहणार काय? प्रतिसाद। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। आमच्या विरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मी आठवू नकोस। तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो, कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत। प्रतिसाद। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। आपल्या नावाकरिता आम्हाला सोडव आणि आमची पापे धुवून टाक। प्रतिसाद। हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर। जय घोष। Alleluia, 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 Alleluia. Avanatma, aja man mein mere bhar ja, aja man mein mere bhar ja. Avanatma, aja man mein mere bhar ja, aja man mein mere bhar ja. Alleluia, 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 Alleluia. Alleluia, 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 Alleluia. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। मध्य लिखित शुभोत मनातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याची इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल। त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती। अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा। ह्यास्तव, जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर खडकावर बांधले, मग वारा सुटला, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण
त्याचा पाया खडकावर घातला होता। तसे जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग वारा सुटला, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरास लागला तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले। येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मथेच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्ग राज्यात प्रवेश होणार नाही, तर जो कोणी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करील त्यांचा होईल। पुढे ते म्हणतात की सध्याच्या प्रवासामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत, दोन प्रकारचे भाविक आहेत। पहिल्या प्रकारचा जो भाविक आहे याला मूर्ख म्हटलेला आहे, की जी व्यक्ती वाळूवर आपले घर बांधते। वाळूवर घर बांधणे म्हणजेच परमेश्वराला आपण ग्रँटेड घेतो। देवाच्या भीतीपेक्षा आपल्याला समाजाची भीती भय वाटत असते, म्हणून आपण प्रार्थना करतो किंवा चर्चला येतो। परंतु जेव्हा वेळ येतो, प्रसंग येतात, संकट येतात, तेव्हा आपण परमेश्वराची इच्छा काय आहे जाणून घेत नाही, तर माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करतो। आणि म्हणून अशा प्रकारच्या भाविकांना मूर्ख म्हटलेला आहे। दुसऱ्या प्रकारचे जे भाविक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्या खडकावर घर बांधणाऱ्या व्यक्तींसारख्या आहेत। खडक येथे श्रद्धेचं प्रतीक आहे। जे नम्र असतात, प्रामाणिक असतात, स्वतःसाठी जीवन जगत नाहीत, तर परमेश्वराची इच्छा रास्त मानून ते आपलं जीवन जगतात। आणि हेच खरे श्रद्धावंत आहेत। आजच्या जगामध्ये आपण जर पाहिलं तर तीन प्रकारचे गट आहेत। काही व्यक्ती परमेश्वराला अजिबात जुमानत नाहीत, परमेश्वराचा आदर करत नाहीत, देवाला मानत नाहीत। दुसरा जो गट आहे, या गटामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहेत, म्हणजेच प्रार्थना करणारे आहेत, मिसाला येणारे आहेत, परंतु चांगलं कार्य किंवा पवित्र जीवन जगण्यासाठी कमी पडत आहेत। आणि तिसरी जी व्यक्ती गट आहे, जे परमेश्वराचा आदर करतात, परमेश्वराचं भय बाळगतात, आणि ह्यातूनच खऱ्या श्रद्धेकडे वाटचाल करत असतात।
प्रकाशामध्ये आनंद मानत असतात. जेथे अंधार आहे तेथे ह्या व्यक्ती जात नाहीत. आजच्या ऐहिक जीवनामध्ये आपण जर पाहिलं जो दुसरा गट जो आहे त्या गटाच्या व्यक्ती आज जास्त आहेत. धर्माची शिकवण चांगली आहे. देव आजही जिवंत आहे परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या इच्छेसाठी आपण परमेश्वराची खोटी साक्ष देत असतो. 2020 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त कालवारी टेकडीवर क्रूसावर मरण पावला. आजही तो आपल्या चुकांमुळे पापांमुळे मरत आहे. आजही तो क्रूसाखाली पडत आहे. आपण आपल्या या जीवनावर चिंतन करूया. मी ख्रिस्ती आहे आणि ख्रिस्ताची शिकवण पाळणे हे माझं कर्तव्य आहे. शिकवण पाळणे फार कठीण आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतात की जो कोणी माझी शिकवण पाळतो आणि ती शिकवण शिकवतो ती खरी पवित्र व्यक्ती आहे किंवा तो खरा पवित्र व्यक्ती आहे. आणि ह्या श्रद्धेने आपण आपल्या कुटुंबात डोकावून पाहूया. साक्रामेंताद्वारे श्रद्धेमध्ये वाढत असताना जी श्रद्धा आपण जोपासली पाहिजे, जी श्रद्धा आम्ही आमच्या कुटुंबातील लहान बालकांना दिली पाहिजे, युवकांना दिली पाहिजे, ती श्रद्धा आम्ही देत आहोत का? की फक्त आम्ही प्रार्थना करतो किंवा मिसाला येतो एवढं कर्तव्य मानून जे प्रेषितीय कार्य करायला हवं ते आम्ही का करत नाहीत? आणि ते करण्यासाठी आपल्याला विशेष कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है. तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है. जीवन का सहारा है. जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लहू से धोया तू मेरे पापों को, धोकर तुमने शोध किया, मेरे हृदय को साफ किया, धोकर तुमने शोध किया, मेरे हृदय को साफ किया. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है. तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है. जीवन का बंधू भगिनींनो, माझी व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, आमच्या भेटींचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव.
ही प्रार्थना आम्ही प्रभु येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभु आमचा परमेश्वराचा आभार मानूया. ते योग्य वरस्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभास्थानाची गरज नाही, परंतु तुझे आभास्थान करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभास्थानाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्ग जय जयकार परम स्वर्ग जय जयकार जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार. जय जयकार करा प्रभुचा जयकार. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव. ही दाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ई घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी चाललेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर.
त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व सामर्थ्य पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, चे नाव पवित्र मानले जाऊ, चे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, च्या प्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आपला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या ताळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्तभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती बैक देण्याची कृपा कर. तू नित्य जिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेका शांतीवंदन करूया. जग पाप हारता परमेश को गया सोनी दया दया धारा अमावरी प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को दया दया धारा अमावरी प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को करा शांति वर्षा शांति वर्षा अमावरी. जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकृपाहाच्या भोजनास बोलविण्यात आलेली सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
प्रभु मानतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढ्यांसाठी माझा प्राण देतो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तुझ्या कृपेचे आमामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तो आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस। आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चित कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेल्या शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। सर्वसामर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो। आमीन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूयात। कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय आहे। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। पावसासाठी प्रार्थना। हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे। आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते। यशा संदेष्टाचे वचन आणि स्तोत्रसहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ व हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बी खाणाऱ्यास भाकरी देतो। पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप होते, नदी जलपूर्ण होते, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते। आमची गरज जाणून घे। या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो। अतिवृष्टी, दुष्काळ व वादळ वाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तीपासून आमचे रक्षण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। सर्वांनी एकत्र नमो मरिया गायनामध्ये नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभुचे सुंदर नाम पावन मरिये पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर। अंतिम गीत, गीत क्रमांक 165। सेवा प्रभुची नित्य करा उजळा अंतर प्रीतीने हर्षे प्रभुचा घोष करा सेवन केले
हृदय जग तारक आला प्रभु देहाचे सेवन केले हृदय जग तारक आला प्रभुचा शुभ संदेश घेऊन आता आपुल्या घरी चला